पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैशनं बालाकोटमधील आपलं तळ पुन्हा एकदा सक्रिय केल्याची माहिती समोर येत आहे. फेब्रुवारी महिन्यात हिंदुस्थानी हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केलं होतं. आता 8 महिन्यांनंतर दहशतवाद्यांचं तळ पुन्हा सक्रिय झालंय. पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. फेब्रुवारी महिन्यात भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केलं होतं. आता 8 महिन्यांनंतर दहशतवाद्यांचे तळ पुन्हा सक्रिय झालेत. तिथं 40 ते 50 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती एका गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून मिळाली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं 14 फेब्रुवारीला पुलवामामधील CRPFच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी 26 फेब्रुवारीला इंडियन एअरफोर्सच्या फायटर विमानांनी हे दहशतवादी तळ एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त केलं होतं. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोटमधील जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ सुरू होते. भारताच्या कारवाईनंतर ते बंद पडले, पण आता ते तळ पुन्हा सक्रिय झालेत. त्या ठिकाणी 50 दहशतवाद्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. इथं प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवाद्यांना काश्मीर आणि अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे भारतानं सतर्क राहायला हवं असं मत संरक्षण तज्ज्ञ सहगल यांनी व्यक्त केलंय. ये जो खुफिया रिपोर्ट है ये सही है. वास्तव में पाकिस्तान ने जो जैश ए मोहम्मद का ट्रेनिंग सेंटर था बालाकोट में उसको रीएक्टिवेट कर लिया है, और FATF की निगरानी के बावजूद पाकिस्तान इतना बुखलाया हुआ बैकफुट पर है, हिंदुस्तान के खिलाफ कुछ ना कुछ करना चाहता है कि वहाँ कहा जा रहा है कि 50 के करीब सुसाइड बॉम्बर्स को ट्रेन कर रहा है ऑपरेशन अफगानिस्तान और कश्मीर के अगेंस्ट. और अगर वो कोई भी हिम्मत दर्शाता है तो हम जानते हैं क्या कर रहे हैं और हम फिर दोबारा वही करेंगे. NSC की स्टेटमेंट में कुछ भी नया नहीं है. हमारे प्रधानमंत्री पिछले 5 साल से हर इंटरनेशनल फोरम में यही चीज़ बोल रहे हैं, लेकिन पाकिस्तान का नाम नहीं ले रहे. सारी दुनिया जानती है कि पाकिस्तान जो है टेररिज्म का स्टेट स्पॉन्सर है, और वो टेररिज्म को इस्तेमाल करता है एज एन एक्सटेंशन ऑफ स्टेट की फॉरेन पॉलिसी और डिफेंस पॉलिसी. और तमाम कोशिशों के बावजूद और तमाम प्रेशर्स के बावजूद वो बाज नहीं आने वाला ना आएगा. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअरफोर्सच्या Mirage 2000 फायटर विमानांनी हल्ला केला होता. भारताच्या हवाई हल्ल्यात काही नुकसान झालं नाही हे पाकिस्ताननं दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रत्यक्षात भारतानं ज्या ठिकाणी कारवाई केली तिथं प्रसारमाध्यमांना ते 2 महिन्यांनंतर घेऊन गेले. त्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा या तळावर घडणाऱ्या घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहे. टेक्निकल आणि अन्य टेहळणी माध्यमातून ते तळ पुन्हा कार्यान्वित झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतानं कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्यानं युद्धाचे इशारे दिले जात आहेत. या मुद्द्यावरून पाकिस्तान जागतिक स्तरावर एकटा पडलाय, त्यामुळे पाकिस्तानची आगपाखड होते. काही दिवसांपूर्वी भारतातील सुरक्षा दलाच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी बालाकोटमधून दहशतवादी पाठवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना जिहाद पुकारण्याचं आवाहन केलं होतं, आणि आता बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झालेत. या सर्व गोष्टीवरून पाकिस्तान भारताविरोधात मोठं षडयंत्र रचत असल्याचं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकार कोणती पावलं उचलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.